अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. न करत्याचा वार म्हणून शनिवार ओळखला जातो. शनिवार हा वार लोकांच्या मनात एक मानसिकता झाली आहे की खूप नकारात्मकता, शनिवार म्हणजे मग चांगल्या गोष्टी करायच्या नाही. शनिवारी बरेच लोक म्हणजे शनिवार ह्या वाराकडे लोक नकारात्मकतेने बघितलं जातं. सर्वप्रथम तर कोणताही दिवस कोणताही वार हा निगेटिव्ह नसतं, सगळे वार चांगले असतात. दिवस कसा घालवायचा हे आपल्यावर असतं, म्हणून फक्त कोणत्या वाराला दोष देऊन चालत नाही. शनिवार हा शनी महाराजांचा वार आहे, तर शनिवार आज मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शनिवारी असे काहीतरी उपाय आपल्याला करायचे आहे की जेणेकरून आपण आपल्या घरातही चिरकाल लक्ष्मी राहावी, आपल्या घरातली नकारात्मकता बाहेर जावी आणि सुखसमृद्धी मिळावं, यासाठी आपल्याला शनिवारी काही उपाय करायचे आहेत. ते उपाय कोणते ते आपण बघूया. सर्वप्रथम शनिवार म्हणजे शनी महाराजांचा वार आला. शनी महाराज म्हणजे विलंब, म्हणतो ना डिले, विलंब आहे. तर ह्या गोष्टी ह्या दिवशी मी सांगेल की कोणतीही म्हणजे शनिवार जो शनी महाराजांचा आहे, तर हा जो दिवस आहे हा शनींची उपासना करण्यासाठी ओळखला जातो. शनीची उपासना म्हणजे विलंब. आपल्याला शनिवारी काही कामं केले तर ते विलंबाला जातात. एखादी चांगली गोष्ट जर तुम्ही शनिवारच्या दिवशी बुक केली किंवा चांगली गोष्ट खरेदी केली, चांगली एखादं काही पण असो, चांगलं काम जर केलं तर ते काम विलंबपर्यंत चालतं, म्हणजे ते काळ अखंड चालत असतं. म्हणून शनिवार हा चांगला दिवस आहे. तुम्हाला कोणती पण उपासना करायची असेल, काही गुंतवणूक करायचं असेल, तर शनिवार खरंच चांगला आहे असं अजिबात मनात आणू नका की शनिवार वाईट आहे की काय. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बरेचसे लोक आहे की त्या दिवशी कोणी शनिवारी पैसे पण कोणाला देत नाही. म्हणजे बरेचसे असे लोक आहे की ते त्यांच्या कामगारांना पगारही देत नाही. मुळातच स्वतःच्या कष्टाचे पैसे घेण्यासाठी वाराची वेळ किंवा तारखेची वेळ का बघावी. जर त्या माणसाने जर तुमच्याकडे खरंच कष्ट केले आहे तर त्याचा मोबदला त्याला कोणत्याही दिवशी द्या, भले तो शनिवार असो. उलट जर तुम्ही त्याला मोबदला दिला तर अर्थात तो तुम्हाला त्याच्या ब्लेसिंग्स लागेल, कारण हे पैसे खरंच त्याचे आहे. म्हणून शनिवारी एखाद्याला लक्ष्मी द्यायची नाही असं अजिबात नाही आहे, अर्थात तुम्ही द्यावे. मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई शनिवारी आपण कोणाला पैसे देऊ शकतो का? हो, देऊ शकतो. का नाही देऊ शकत? जर त्याच्या हक्काचे पैसे आहेत तर तो आपण त्याला कधीही देऊ शकतो. त्याच पद्धतीने शनिवारी अखंड लक्ष्मी आपल्याकडे नांदावी, लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहावा. आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी अतिशय चंचल आहे. जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी वास करते. त्या घरातून माता लक्ष्मी कधीही बाहेर जात नाही. म्हणून आपल्याला शनिवारी पिंपळ वृक्षाचं अतिशय महत्त्व आहे. शनिवारी साक्षात भगवान विष्णूंचा पिंपळ वृक्षामध्ये वास असतो. म्हणून शनिवारी आपल्याला काय करायचं आहे की पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं आहे आणि स्पर्श करायचा आहे. एरवी तुम्ही स्पर्श नाही केला तरी चालेल, पण शनिवारी पिंपळ वृक्षाला नक्कीच स्पर्श करायचा आणि जल अर्पण करायचं. जल अर्पण तुम्ही सकाळी करायचं आहे, प्रदोष समयाच्या आत म्हणजे संध्याकाळच्या आत तुम्हाला पिंपळाला जल अर्पण करायचं. तुम्ही सकाळी जाऊन पिंपळाला जल अर्पण करायचं, 11 वेळा प्रदक्षिणा घाला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं तुम्ही मंत्र उच्चारण करू शकता. त्याच पद्धतीने घरात लक्ष्मी चिरकाल राहावी यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता. त्याच पद्धतीने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे आपल्या घरातली जर नकारात्मकता जर तुम्हाला वाटत आहे ना की घरातली नकारात्मकता बाहेर काढायची आहे किंवा घरातलं अडगळीचं सामान बाहेर काढायचं आहे, तर सगळ्यात उत्तम दिवस असेल तर तो शनिवार आहे. अलक्ष्मी घरातून बाहेर काढायची असेल तर शनिवार हा अतिशय उत्तम दिवस मानला जातो. मुळात तर वास्तुशास्त्रामध्ये देखील अडगळीचं जिथे सामान आहे तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. बऱ्याच घरात खूप मोठं घर असतं पण त्या घरात खूप पसारा असतो. तुम्हाला जर वाटतं ना की आपल्या घरातला पसारा अडगळीचं सामान आहे किंवा जाळं जळमटं आहे, कचरा आहे, घराची साफसफाई करायची आहे, तर शनिवार हा अतिशय उत्तम दिवस मानला जातो. शनिवारच्याच दिवशी मी तुम्हाला सांगेल की तुमच्या घरातली साफसफाई तुम्ही करा. केर कचरा, जाळं जळमटं, फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, फुटलेली भांडे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला घराबाहेर काढायचं असेल तर शनिवारी हा अतिशय उत्तम दिवस आहे. याच दिवशी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घराबाहेर काढू शकता. वास्तुशास्त्रामध्ये देखील अडगळीचं म्हणजे वास्तुशास्त्रामध्येही शनिवार हा अलक्ष्मी किंवा वास्तूतली नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी अतिशय उत्तम दिवस मानला जातो. या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, आपण तर रोज फरशी आपण साफ करतच असतो, पण शनिवारी आवर्जून गोमूत्राच्या पाण्याने म्हणजे तुमच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र टाका, हळद टाका, थोडंसं जे आपलं जाडं मीठ असतं जाडं मीठ टाका, गोमूत्र टाका, हळद टाका आणि थोडासा भीमसेनी कापूर टाका
आणि ह्या सगळं मिक्स करून तुम्हाला तुमच्या घरातली जी लादी जी फरशी आहे ती तुम्हाला साफ करायची आहे. मुळात तर गोमूत्र टाकल्याने घरातलं वातावरणही प्रसन्न राहतं, आपल्या घरातली नकारात्मकता बाहेर जाते. भीमसेनी कापूर हे एक आयुर्वेदिक म्हणून काम केलं जातं. जर सायंटिफिकरित्या पाहिलं तर भीमसेनी कापूरमध्ये आपल्या घरातले जे जर्म्स असतात, प्रत्येक घरात लहान मुलं असतात, ते कुठेही हात लावता, जे लहान मुलं आहेत ते फरशीवर खेळत वगैरे असतात, तर जर आपण जर ह्या सगळ्या पानाने हळद एक आयुर्वेदिक औषध म्हणून हळद काम करतं, तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सायंटिफिक बघितलं आणि वास्तुशास्त्राप्रमाणे जरी पाहिलं तरी याचा उपयोग होतं. घरातले जर्म्स असतो, नकारात्मकता तर असते पण घरातले जर्म्स असतात, कीटाणू असतात, ते ह्याच्यामुळे मरतात आणि आपलं घरही स्वच्छ राहतं. त्याच पद्धतीने मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण लक्ष्मी कारक बघा, मुळात तर म्हणजे जर तुम्हाला वाटतं ना की लक्ष्मी आपल्या घरात यावी आणि आलेली लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून तुम्ही शनिवारी, हे खरंच आहे, शनिवारी तुम्ही लक्ष्मीचे पाठ करू शकता. तुम्ही महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा वाचू शकता. तुम्ही एकदा ऐकलं तरी हरकत नाही, तुम्ही 16 वेळा ऐका किंवा बोला, तुमची इच्छा. तुम्ही 11 वेळा बोला, 1 वेळा बोला, तुमची इच्छा. श्री सुक्ताचं पाठ तुम्ही करू शकता. 11 वेळा तुम्ही श्री सुक्त म्हणावं आणि 12व्या वेळी फलश्रुतीसहित तुम्ही श्री सुक्त म्हणावं. तुम्ही एकदा म्हटलं तरी हरकत नाही. घरात एक सकारात्मकता ऊर्जा यावी म्हणून तुम्ही शनिवारी विष्णू सहस्रनामाचं पठण घरात लावून द्या. तुम्ही त्याच पद्धतीने श्री सुक्त जर तुम्हाला वाचायला प्रॉब्लेम येत असेल तर प्राकृतमध्येही श्री सुक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी यूट्यूबला लावून द्यावा. कामं करता करता आपण हे ऐकलं तरी उत्तम, हरकत नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं की पिंपळाच्या झाडाचं शनिवारी अतिशय महत्त्व आहे, त्याच पद्धतीने लक्ष्मीकारक आहे हे पिंपळाचं झाड. शनिवारी आपल्याला काही उपाय करायचे आहे, बरेच लोक हे उपाय करता मला माहिती आहे, पण जे नाही करत मी त्यांच्यासाठी सांगते की तर शनिवारी आपल्याला काय काय करायचं आहे. तुम्ही जसं पिंपळाला जल अर्पण करताना, जल अर्पण केल्यानंतर तुम्ही 11 प्रदक्षिणा 21 प्रदक्षिणा म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा तुम्ही मंत्र उच्चारण करता. आणि जेव्हा तुम्ही सगळं तुमची सेवा झाली, आपण बघा पिंपळाच्या झाडाची पाने बरेच वेळा खाली जमिनीवर पडलेली असतात किंवा आपला कठाडा असतो झाडाच्या खाली, त्याची पानं पडलेली असतात. आणि चांगली पानं ज्याला देठ आहे, जे पानं फाटलेली नाही आहे, ज्याला जाळं जळमटं लागलेलं नाही आहे, असं पानं तुम्ही घरी आणायचं आहे दर शनिवारी. हा लक्ष्मीकारक अतिशय प्रभावशाली उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे. ते जे पिंपळाचं झाडाचं एक पान आहे ते तुम्हाला घरी आणायचं आहे आणि तुमच्या देवघरात ते ठेवायचं आहे. तुम्ही जेव्हा घरी आणाल तेव्हा ती स्वच्छ फडक्याने किंवा पाण्याने तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप लावायची आहे आणि ते लक्ष्मीकारक आहे. ते 8 दिवस तुमच्या देवघरात ठेवा. परत दुसऱ्या शनिवारी हे जुनं पान आहे ते तुम्ही पिंपळाच्या झाडावर परत ठेवा, जे झाडाजवळ ठेवा. परत नवीन पान आणा, त्या नवीन पानावर 8 दिवस परत तुम्ही सेवा करा. असं तुम्ही करू शकता. नाही तर बरेच लोक काय करतात, जर तुम्हाला दर शनिवारी नाही जमलं ना तर कोणत्याही शनिवारी, उद्या शनिवारच आहे, तर कोणत्याही शनिवारी तुम्ही जायचं, पिंपळाचं पान घेऊन यायचं. ते तुम्हाला जेवढं शक्य होईल 4-5-6 महिने तुम्ही तुमच्या देवघरातही ठेवू शकता. त्याची रोज तुम्ही हळद कुंकू लावून तुम्ही त्याची रोज आरती वगैरे किंवा धूपदीप नैवेद्य काही दाखवायची गरज नाही, धूपदीप लावून तुम्ही त्यांची पूजा करू शकता. देवघरात जर तुमच्या जागा नसेल तर तुमच्या तुम्ही तिजोरीतही तुम्ही ठेवू शकता. ही लक्ष्मीकारक आहे. तुम्हाला जेवढं दिवस शक्य होईल तुम्ही दर शनिवारी केलं तरी उत्तम आहे. जुनं आपलं जे आहे, म्हणजे जुनं जे पिंपळाचं पान आहे ते घ्यायचं आणि परत ते जागेवर ठेव, म्हणजे तिकडे मंदिरात झाडाखाली जाऊन ठेवायचं, परत नवीन आणायचं. या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण नाही शक्य तर एकदा आणलं आणि ते तसंच ठेवलं तरी हरकत नाही. या उपासना आहे, या सेवा आहे, हे उपाय आहे. मुळात हे सगळे तुमच्याकडनं झालं तर अतिशय उत्तम, हरकत नाही. मला बऱ्याच कमेंट की साडेसाती आहे किंवा पितृदोष आहे, साडेसाती आहे. साडेसाती सगळ्यांनाच असते, प्रत्येक राशीला साडेसाती असते. तुमच्या ती जर साडेसाती कराय कमी करायची असेल तर शनी स्तोत्र आहे बघा, शनी महात्मा किंवा शनी स्तोत्र तुम्ही ऐकू शकता, तुम्ही वाचू शकता, हरकत नाही. तुमच्या देवघरात बसून किंवा तुमच्याकडे एक काळं वस्त्र घ्यायचं, त्या काळ्या वस्त्रावर बसूनही तुम्ही शनी स्तोत्र वगैरे तुम्ही ऐकू शकता. अतिशय उत्तम आहे. तुमच्यातली जी पनौती आहे किंवा तुमच्यातली जी साडेसाती आहे ती कमी होण्यास नक्की मदत होते. या सगळे उपाय तुम्ही केले तर अर्थात उत्तम. यातला एकही उपाय केला तरी हरकत नाही. अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. हो, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.